नमस्कार मित्रांनो, 1980 साल उजाडलं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. मोटरची जागा इंजिनने घेतली आणि इंजिनची जागा इलेक्ट्रिक मोटरने घेतली. इलेक्ट्रिक मोटर जेव्हापासून आल्या त्यावेळी बटन दाबलं की पाणी निघायला लागलं. नाहीतर इंजिनला डिझेल घाला, नंतर हँडल मारा, हे कष्टदायक त्रास होता, तो कमी झाला. परंतु इलेक्ट्रिक मोटर जरी असेल तरी त्याला पण थोडाफार तरी मेंटेनन्स हा येतोच. मग तो काय मेंटेनन्स आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये मेन पार्ट काय आहे तर आपण पुढं व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर त्यामध्ये वाइंडिंग असतंय, आतमध्ये रोटर असतोय, मेन शाफ्ट असतोय आणि पाठीमागल्या साईडला फॅन असतोय. आणि याचं सर्व अटॅचमेंट पुढं पंपाला जोडलेलं जातं आहे. तर तो पंप काय करतो, इम्पिलर असतो, तर तो पाणी खेचतो आणि तिथे जी जागा व्हॅकंट होती तिथे जागा दुसरं म्हणजे दुसरं पाणी तिथे घेते. अशा पद्धतीने पंपाचं काम चालू राहतं. तर ही इंटरनल रचना आहे त्या वाइंडिंग पंपाच्या आतमधील, मोटरच्या आतमधील. तर आता तरी त्या अजून बदल झालेला आहे की पाण्यातील मोटर पण आलेले आहेत, जेणेकरून आपण कूलंट म्हणून फक्त आतमध्ये पाणीच वापरतोय आणि त्यामुळे मोटर जळायचा पण काही एवढा विषय येत नाही. वायर असते, कॉपरचं जे वाइंडिंग असते त्याला पाणी लागलं तर मोटर जळू शकते. हा इम्पिलर आहे. इम्पिलर आरपीएम, त्याचा आरपीएम 3000 पर मिनिटाला असते, म्हणजे एका मिनिटामध्ये 3000 राऊंड मारले जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रेशरनं ते पाणी वरती फेकलं जातं आणि त्याची जागा तिथे घेतल्यामुळं पाणी जास्त निघू शकतं. असं आहे. हे बोरवेलमधील मोटर आहे, त्याचं व्हर्टिकल वाइंडिंग केलेलं असते. तर ते कसं वाइंडिंग आहे तुम्ही एकदा बघा. नंतर तर आपली ओपन वेल सबमर्सिबल पंप आहे, 5 HP आहे. त्याचं पण RPM 3000 RPM आहे, म्हणजे एका मिनिटामध्ये 3000 राऊंड घेतले जातात. त्यामुळे ते पाणी भरपूर पाणी निघत राहतं. आणि आपल्या मोटरचं पण शाफ्ट खराब झाला होता, त्यामुळे तिथं गाळा पडल्यामुळं या मोटर हवा धरत होती आणि त्यामुळे मोटर म्हणजे पाणीच निघत नव्हतं. त्यामुळे तो शाफ्ट आहे तो कट करून लेथ मशीनवरती त्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन नंतर त्याच्यावरती बेअरिंग वगैरे अटॅचमेंट केलं आणि हा पुढं पंपाला जोडलेल्या चित्रामध्ये दिसत आहे. आणि आता थोड्याच वेळात तुम्ही नंतर हे अटॅचमेंट जोडलेलं आहे आणि नंतर आपण मोटर विहिरीवरती आणून जोडली आणि तुम्ही बघालच आता पाणी कसं निघतं आहे ते.